शेळावे तालुका पारोळा येथे जलयुक्त शिवार फेरी दिनांक 27 रोजी सकाळी 8 वाजता जलयुक्त शिवार अंतर्गत मौजे शेळावे बुद्रुक गावी उपविभागीय एरंडोल यांच्यामार्फत घेण्यात आली. यात शेती बांध बंदिस्त नाला खोलीकरण सीसीटी जलसंधारण लघुसिंचन शेती उपयुक्त गावाचे पाणी साठवणे हाच एकमेव उद्दिष्ट आहे. शेळावे तालुका पारोडा येथे दिनांक 27 रोजी सकाळी 8 वाजता जलयुक्त शिवार अंतर्गत टप्पा 4 अंतर्गत मौजे शेळावे बुद्रुक गावी उपविभागीय एरंडोल यांच्यामार्फत जलयुक्त शिवार फेरी घेण्यात आली. त्यात शेती बांध बंदिस्त नाला खोलीकरण सीसीटी जलसंधारण लघुसिंचन या गावचे पाणी साठवणे शेती उपयुक्त हाच एकमेव उद्दिष्ट आहे. शिवार फेरी घेण्यात आली. याप्रसंगी सरपंच किरण पाटील, कृषी सहाय्यक एन टी पाटील, सुनील पाटील, ग्रामसेविका श्रीमती कल्पना पाटील, तलाठी निशिकांत पाटील, ताठेस उपसरपंच शशी कोळी, माजी सरपंच गुलाब महाजन, ग्रामपंचायत सदस्य वसंत भिल, किरण बिराळे, ग्रामस्थ सतीश पाटील, नवल पाटील, पंढरीनाथ पाटील, नारायण कोळी, महादू कोळी, अरुण पारधी, काशीनाथ पारधी आदी ग्रामस्थ शिवार फेरीस उपस्थित होते. सरपंच किरण पाटील यांनी शिवार फेरीस शुभेच्छा देत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 100% लोकहिताचे आहे, कामाचे महत्त्व, पाणीसाठा कसा वाढेल यासाठी प्रयत्न करून जेणेकरून गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी सहभाग घेऊन गावकऱ्यांनी सरपंच किरण पाटील यांच्या शब्दाला अनुमोदन देऊन शिवार फेरीस हिरहिरीने भाग घेतला. रिझल्ट 0 राहिला. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत या ठिकाणी कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक शेळावे बुद्रुक या ठिकाणी साईट पाहण्यासाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. तरी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शक्य जास्तीत जास्त कामं करण्याचा या ठिकाणी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत. बांधबंदिस्तीच्या माध्यमातून प्रत्येक शेतामध्ये पाणी कसं शिरेल आणि पाणी कसं अडवलं जाईल याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.